दैनंदिन या सेंद्रिय बियाणे बँक उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील मसला या गावाच्या महिलांनी तयार केली आहे आपल्या घरापुरती मर्यादित असलेल्या या सेंद्रिय बँकेला व्यावसायिक स्वरूप दिल्याने या बियाण्याला राज्यातील इतर जिल्ह्यातून देखील मोठी मागणी वाढू लागली आहे या महिला वर्षातून पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहे विषमुक्त आहार ही आता काळाची गरज झाली आहे त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध उपाययोजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे मसला या गावातील ही बँक सुरुवातीला एक एकर पासून सुरुवात झाली आता बँक चार एकर ची झाली आहे या महिलांनी एका एकरला किती बियाणे लागते याचा विचार करून त्या पद्धतीने बियाणांचे किट तयार केलेत तसेच पोषण बागेलाही लागेल तेवढ्या बियाणांचे किट तयार करण्यात आले साधारणतः सोळा भाज्यांचे एक किट एक हजार रुपयाला विक्री करत आहे पोषण मूल्य जास्त असलेल्या वन भाज्यांचे वाण नामशेष होत चालले आहे ते होऊ नये तसेच या भाज्यातून मिळणारे पोषण मूल्य इतर भाज्यांपेक्षा जास्त असल्याने आरोग्य चांगले राहते म्हणून तांदूळचा काटमाट सराट आणि राजगिरा या वनभाज्या बरोबरच रोजच्या आहारात लागणाऱ्या भाज्यांचे बियाणे तयार केले जात आहे आत्मा कृषी विभाग उमेद आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून या महिलांना वेळोवेळी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळालेत ही सेंद्रिय बियाणे बँक आपल्यापुरती मर्यादित न ठेवता याचा इतरांनाही फायदा मिळावा म्हणून बियाणे बँक तयार करत असल्याचे महिलांनी सांगितले आहे यापासून महिला वर्षाकाठी पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळू आहेत या महिला राज्यातील विविध जिल्ह्यात बियाण्यांची विक्री करून सेंद्रिय बँक कशी तयार करायची आणि त्याचे काय फायदे आहे याची माहिती देऊ लागल्या आहे सुरुवातीला या महिलांना आत्माकडून सेंद्रिय बियाण्यांचे किट मिळाले होते त्यापासून यांनी घरासाठी भाजीपाला तयार केला त्यानंतर हे किट तयार करायला सुरुवात केली सा काटमाट आणि राजगिरा वनभाज्या आहारात अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात पण या वनभाज्या बाजारात मिळत नाही म्हणून या भाज्यांचे बियाणे या सेंद्रिय बँकेत तयार केले जात आहे या वनभाज्यांच्या बियाण्याला मोठी मागणी असल्याचे महिलांनी सांगितले आहे अनंत साखरे एमसेन न्यूज उस्मानाबाद मी जी केलेलं एक संग्रह केलेलं बियाणे किट आहे ती प्रत्येक शेतामध्ये चालले आणि प्रत्येक महिलेपर्यंत चालले जेणेकरून त्या महिलेच्या आरोग्यावर पण परिणाम होईल आणि तिचा जी खर्च आहे भाजीपाल्यावर जी होणारा हा खर्च म्हणजे तिची बचत होईल आणि ही बचत होऊन तिच्याकडे जे येणारा पैसा आहे तो महिलेंकडेच राहणार आहे आणि त्याच्यातून आम्ही त्यांना एक सांगतो की जशी किट पुरवली तसं तुम्ही बियाणे पण तयार करा आणि ती बियाणाचा संग्रह करून ही वसा जी आहे ती आपल्या प्रत्येक स्त्रीपर्यंत गेला पाहिजे प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचला पाहिजे आम्ही ह्या पोषण बागा ज्या असतील अंगणवाडी अंगणवाडीमध्ये करून दिल्या शाळेमध्ये करून दिल्या जेणेकरून जे मुलांचं कुपोषण आहे हे पण थांबलं पाहिजे आणि आपला देश समृद्ध आणि सुदृढ व्हायला हो पाहिजे आज आम्ही जी ही बियाणे बँक स्थापन करायचा जी निर्णय घेतलेला आहे ती हे खरंच म्हणजे आज का घ्यायचा ठरवला की जी रानभाज्या आहे त्याची बुडत गेलेलं आहे जी तांदूळ असेल काटमाट असेल आणि राजगिरा असेल ह्या जी गोष्टी आहेत त्या हा मिळतच नाही आपल्याकडं ही जी आम्ही संग्रह करण्याचा प्रयत्न केला जे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन ट्रेनिंग मिळत त्याच्यामधनं आम्ही एक खूप छान प्रकल्प आम्ही हाती घेतला आणि हा प्रकल्प खरंच आज काळाची गरज आहे आज माझं म्हणजे आमच्या गटातल्या महिलांचं टर्न आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार चार हजार किट पोचवण्याचं आम्ही काम कुछ।